मी साक्षी कागद आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते. आपल्या आवडते कार्यक्रमात ज्याचं नाव आहे विश्वास. विश्वासावरच जग चालतं आणि जग चालवणारा तारणहार परमेश्वर. त्या परमेश्वरावर विश्वास ठेवायचा की नाही, मुळात परमेश्वर आहे की नाही, त्याच प्रश्नात सारं जग घडतं. फक्त विश्वासानेच मिळू शकतो. चला तर मग अशाच एका व्यक्तीकडे ज्याला परमेश्वरावर खरी प्रचिती आली आणि त्यांचा विश्वास अधिकच दृढ झाला. तुम्हाला आलेली एखादी प्रचिती ज्यामुळे महाराजांवरचा तुमचा विश्वास अधिकच दृढ झाला? तसे तर मला भरपूर प्रचिती आलेली आहे, पण त्या तुम्ही एक प्रचिती सांगू इच्छिते. 2013 आम्ही अमरनाथला गेलेलो होतो, 25 जून ती तारीख. आणि माझा मोठा मुलगा शैलेश आम्हाला सोडायला स्टेशनवर आला. त्याचसोबत माझ्या 4 नातिणी होत्या, 1 10 वर्षाची, 1 8 वर्षाची, दुसरी 6 वर्षाची आणि 1 छोटी 4 वर्षाची ही. तर आम्हाला सोडल्यानंतर एवढा पाऊस झाला नागपूरमध्ये 25 जूनचा तो पाऊस की पूर्ण नागपूर जळमय झालेलं होतं. आणि त्यात तो रस्त्याने गाडी चालवत होता, गुणकेश्वर रोडला घराजवळ जात नाही, तोच खूप रस्त्याने पाणी आणि त्याची गाडी अशी तरंगायला लागली. त्यांनी पटकन दार उघडलं, गाडीचे दार उघडले, फटाफट गाडीत पाणी शिरलं, त्याचा मोबाईलसुद्धा पाण्यात पडला. आणि माझी मोठी नातींची होती 10 वर्षाची, ती 5 फूट उंच आहे होती तेव्हाच, तर तिच्या डोक्यापर्यंत पाणी झालेलं होतं. बाकीच्या ह्या तर सगळ्या लहानच होत्या. तो सुद्धा घाबरून गेलेला होता की आता काय करावं. संध्याकाळी 7:30 वेळ अंधार, त्यावेळी रस्त्याने सुद्धा कोणीच नव्हतं, सगळं जलमय झाल्यामुळे. पण बाजूला काहीतरी त्यांना एक घर होतं, आरडाओरडायचा आवाज आला की काय ते माऊली म्हणून धावत आले माहीत नाही. त्या घरचे दोन्हीही ते दाम्पत्य धावून आले, त्यांना काय दिसलं माहीत नाही. आणि पटापट मुलींना उचललं आणि त्यांच्या घरी नेलं. त्यांच्या घरी सुद्धा भरपूर पाणी होतं. एका पलंगावर त्यांनी माझ्या 4 नातींना ठेवलं. त्यावेळी मला असं वाटायला लागलं की खरंच एखादी जरी धाडेनी लागली असती तर तो एक मोठा मुलगा माझा काय करू शकला असता. पण नाही, खरंच त्या माऊलीनीच त्यावेळी चाललं आणि माझा विश्वास अधिकच दृढ झाला की मला म्हणजे जीवनात आलेली प्रचिती. बाप रे, जय गजानन. पण तरी काकू, मला असं वाटतं जगात असे काही लोक आहेत ज्यांचा देवावर विश्वास नाही, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? देवावर विश्वास न करणारे असे अनेक अलौकिक किल्ले आहेत का, पण देव तेव्हाही होते, आजही आहे आणि ते राहणार आहे. जय गजानन. जय गजानन. येतो काकू, येतो काकू. तर माऊली, हा होता शकुंतला मधुकर रावचंद्र यांचा अनुभव. आपल्याकडे पण असे काही अनुभव असल्यास ते लोकांपर्यंत पोहोचवावे आणि लोकांचा देवावरचा विश्वास अधिक दृढ व्हावा अशी जर आपली अपेक्षा असेल तर आमच्याशी नक्की संपर्क करा. जय गजानन.